आमचे विरोधक त्या ठिकाणी घोषणा देत आम्हाला चिथावत होते, सातत्याने त्या ठिकाणी घोषणा देत होते। आज आम्ही सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी शांततेने आम्ही आंदोलन करत होतो, आम्ही आमच्या घोषणा देत होतो। आमचं आंदोलन चालू असताना अचानकच पाठीमागून काही विधिमंडळ सदस्य, काही विधान परिषद सदस्य, काही पक्षाचे पुढे आले आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्या ठिकाणी गाजरा आणली, त्या ठिकाणी आर्वाच्य भाषा वापरली गेली, त्या ठिकाणी धक्काबुक्की केली। खरं तर हे विधिमंडळामध्ये अशा पद्धतीचं त्याच्या परिसरामधलं हे गैरवर्तन त्यांचं अशोभनीय आहे। आम्ही शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी घोषणा देत होतो, आमचं आंदोलन करत होतो। मागच्या 2.5 वर्षामध्ये जो गैरकारभार आमच्या विरोधकांनी केलेला आहे, त्या गैरकारभाराचा पर्दाफाश आम्ही मीडियाच्या पुढं करत होतो, हे त्यांना सहन झालं नाही। त्यामुळं त्यांनी आमचं लोकशाहीन चाललेलं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। अमोल मिटकरींनी आपल्याला ढकललं असा आपला दावा आहे, आपण विधानसभा अध्यक्षांकडे देखील तक्रार केलेली आहे। अमोल मिटकरींनी आपल्यासोबत कसं वर्तन केलं, त्याबद्दल काय सांगा? अमोल मिटकरींबद्दल सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे, महाराष्ट्राचा राजकारणातला विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी। आज त्यांचं स्वतःचं बिहेवियर संपूर्ण विधिमंडळानं पाहिलेलं आहे, सगळ्या मीडियानं पाहिलेलं आहे, आपण CCTV फुटेज पाहू शकता। आम्ही शांतपणे त्या ठिकाणी आलो होतो, असं असताना आम्हाला धक्काबुक्की केली, ढकललं गेलं, अमोल मिटकरींनी त्या ठिकाणी ढकललं आणि मग त्या पुढच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। खरं यांचा अमोल मिटकरी हे कधी लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही आहे आणि त्याचे विचार हे झाल विचार आहेत आणि हे चुकीचे विचार आहेत। माझी त्यांच्या वरिष्ठांना विनंती आहे की अशा विचाराच्या माणसांपासून हा लोकशाहीला धोका होतो, अशा विचाराच्या लोकांवर आपण कारवाई केली पाहिजे। अमोल मिटकरी असं म्हणाले मगाशी बरोबरच की ते तुम्हाला सांगत होते की महिला पत्रकार आहेत त्यांना धक्का लागू शकते, तुम्हाला तसं सांगत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना धक्काबुक्की करायला सुरुवात, असा आरोप अमोल मिटकरींनी केला। एखादं प्रकरण दुसऱ्या दिशेला कसं न्यायचं, आपली चूक झाली की त्या प्रकरणाला वळण कसं द्यायचं, याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे। कुठलीही महिला पत्रकारातच आमच्यात भरपूर मोठं अंतर होतं, पत्रकार अजिबात जवळ नव्हते, आम्ही एका बाजूला होतो, त्यामुळं तसं काही नव्हतं। त्यांनी आर्वाच्य भाषा वापरायला सुरुवात केली, त्यांना ते सहन झालं नाही। लवासाचे खोके आणि बारामती ओके हे बहुतेक त्यांना कुठंतरी लागलेलं दिसतंय, किंवा अनिल देशमुखचे खोके, बारामती ओके, ह्या गोष्टी कुठंतरी सत्य जरा कटू वाटतं माणसाला, तर त्यांना जरा ते सत्य पचवणं अवघड झालेलं। तुम्ही पत्र तक्रार काही अध्यक्षांकडे करणार आहात का, चौकशीची मागणी करणार आहात का, त्या संदर्भात काय तुमची सांगा? निश्चित आमचे पक्ष प्रतोद आदरणीय भरत शेट गोगावले आहेत या ठिकाणी, आमचे ज्येष्ठ आमदार या ठिकाणी बरोबर आहेत। सगळ्यांनी एकत्र मिळून निर्णय केला की ज्यांनी ज्या पद्धतीनं लोकशाहीनं आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात आम्ही अध्यक्षांच्याकडे दाद मागणार। शिंदेसाहेब, विधिमंडळ हे लोकशाहीचं एक मंदिर मानलं जातं, अनेक लोकप्रतिनिधी ते येतात, वेगवेगळे कायदे संमत केले जातात, अशा परिस्थितीमध्ये आपण जनतेसमोर आदर्श घालून देताना असा जो प्रकार आहे तो होणं उचित आहे, अयोग्य आहे, या संदर्भात आपण काय? हे 100% निषेधार्य आहे, सगळ्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे। ज्या वेळेला आम्ही आंदोलन करत असतो त्यावेळेला त्यांनी येणं चुकीचं होतं। गेले 6 दिवस त्यांचं आंदोलन चाललं आहे, आमचा एकही विधिमंडळ सदस्य किंवा आमच्या पक्षातला कोणीही तिथं गेला नव्हता, पण आमच्या आंदोलनाचं तिथं त्यांनी येणं फार मोठं चुकीचं होतं, हे संकेत त्यांनी पाळले पाहिजे। की आम्ही आंदोलन करत होतो मात्र खरंच आमचं विरोधकांचं आंदोलन करण्याचं काम होतं, त्यांना जर आंदोलन करायचं तर मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या कानापाशी जाऊन करायचं। अरे आम्ही आंदोलन कुठं करायचं? आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून आमची विचारधारा आम्ही जपली म्हणून तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, 50 खोके म्हणता, त्याला उत्तर द्यायला आम्हाला पण आंदोलन करायला लागणार। आज तुम्ही जी गद्दारीची भाषा करता, माझा एक प्रश्न आहे, मागच्या 2.5 वर्षामध्ये अर्थकातं तुम्ही धुवून खाल्लं, हे महाराष्ट्राचं अर्थकातं फक्त बारामतीला गेलं। माझा एक सगळ्यांना प्रश्न आहे, या अमोल मिटकरींना प्रश्न आहे, बारामतीला फक्त जे पैसे गेले ते बघा, अर्थकातं जे लुटलेलं आहे ते बघा,
ते बाहेर येईल याची भीती वाटते, म्हणून तुम्ही आमचे आंदोलन दाबत असाल। गद्दारी महाराष्ट्राशी तुम्ही केल्या, सचिन वाजेच्या रूपातून महाराष्ट्राची गद्दारी तुम्ही केलेली आहे, आम्ही केलेली नाही आहे। बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी तुम्ही केलेली आहे, ते आम्ही केलेली नाही आहे। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला प्रामाणिक राहूनच निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे, आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जे काही आंदोलन झालं त्याची ठिणगी बाहेर पडणार नाही, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार त्यासाठी काय खबरदारी तुम्ही सगळे घेणार? कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाची चिंता शिवसेनेला जास्त नसते, त्यांनी विचार करायचे। आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवली नाही, सुरुवात त्यांनी केलेली आहे, त्यांचं त्यांनी ठरवायचं काय करायचं त्यांनी ठरवायचं। बरेचशे फक्त एक प्रश्न असा आहे की हा वाद चिघळला पाहिजे, मिटला पाहिजे, या संदर्भात आपली काय भूमिका आहे? कारण का हे प्रकरण आता आपल्याला काय अपेक्षा आहेत, या प्रकरणात न्याय मिळावा की हे प्रकरण मिटावं, काय वाटतं? आम्ही सरकार चालवतोय म्हणजे आम्हाला असं वाटतंय मिटावं म्हणून, चिघळू नये, पण त्यांनी पण असं वाटू नये, समजू नये की आम्ही जे काही करू ते आणि सण करावं ते पण होणार नाही। मंडल के स्टेयर केस पे वीडियो सामने है जिसमें आप अमोल मिटकरी और सत्यम दुखी होती दिख रही है, तो क्या आखिरकार हुआ ये बताइए। हिंदी बोलो जी। भाई साहब हम लोग पूरी शांतता से छत्रपतींचा विचार म्हणजे